पोलीस ठाण्यात आलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी ठेकेदाराला धमकी देत 1.5 लाख रुपयांची मागणी करून तोडजडी अंती 60,000 रुपयांची लाच घेताना वाळूज MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गणेश अंतरप याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे. कंपनीत नव्याने रुजू झालेल्या कामगाराच्या खिशात तंबाखूच्या पुढीत गांजा आढळल्याची तक्रार कंपनीने वाळूज MIDC पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी हवालदार अंतरपने कामगाराच्या कंत्राटला ठाण्यात बोलवून घेत कारवाई न करण्यासाठी 1.5 लाखाची मागणी केली. मात्र ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज केला. अधिकाऱ्यांनी कारवाई करत 60,000 रुपये स्वीकारताना पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक मारुती पंडित, पोलीस उपाधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधर भाताणे, अशोक नागरगोजे, कपिल गाडेकर, चांगदेव बागुल यांनी केली आहे. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.